महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळ पुन्हा सुरू करावे या मागणीसाठी चराटे येथील भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय शाळेच्या पालक विद्यार्थी आणि ग्रामस्थांनी शुक्रवारी प्रांताधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. जगन्नाथराव भोसले शिवउद्यान ते प्रांत कार्यालय असा हा मोर्चा निघाला. यावेळी राज्य सरकार विरोधात जोरदार घोषणा देण्यात आल्या. शासनाने ऐन परीक्षेच्या तोंडावर शिक्षण मंडळ बंद केल्याने विद्यार्थी आणि पालकांची घोर फसवणूक केली आहे. हा अभ्यासक्रम स्वतंत्र असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार आहे, त्याला जबाबदार कोण? असा सवाल पालकांनी केला. तसेच आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळ पुन्हा सुरू करावे अशी मागणी केली. विद्यार्थी घडविण्याचा प्रयत्न केला, अभ्यासक्रम केला, तो शासनाने बंद करू नये आणि MIB बोर्ड चालू करावा ही आमची पालकांची नम्र विनंती आहे. मोर्चामध्ये सरपंच बाळू वाळके, पंचायत समिती सदस्य गौरी पावसकर, अमित परब, बाळू परब, काका परब, पालक आणि विद्यार्थी बहुसंख्येने सहभागी झाले होते. प्रांताधिकारी सुशांत खांडेकर यांना निवेदन देण्यात आले. यावेळी शिक्षणाधिकारी कल्पना बोडके यांच्याशी पालकांनी चर्चा केली. फसवणूक चालली आहे ना, म्हणजे मुलांच्या शैक्षणिक खेळताय ना. आणि म्हणजे पहिली दुसरी म्हणजे आम्ही CBSEतून तुम्ही म्हणताय मराठी मिडियम आम्ही मराठी मिडियमला आलो आहे. आता परत आम्ही मुलं कुठे घेऊन जायची? आता दुसरी आमची मुलगी आहे ती MIBचं शिक्षण घेतलं, तिसरीत ती परत SSC बोर्डाचं शिक्षण घेणार, पाचवीत तुम्ही परत पुस्तक बदललंय म्हणताय काय? म्हणजे मुलांच्या आयुष्याची तुम्ही शासन खेळताय काय? परत सरकार बदललं तर सरकारचं धोरण बदलणार, परत वेगळी कुठची तरी शाळा आणणार. म्हणजे ही फक्त फसवणूक होते काय? ह्याच्यात ठोस काहीही मिळत नाहीये आम्हाला, ही फक्त फसवणूक होते. यावेळी शासनाचा निषेध करण्यास शिवसेनेचे बाळू वाळके यांनी आक्षेप घेतल्याने वाद झाला. कधी कधी हे छोटे क्षण सुद्धा कोणाला तरी खूप आनंद देऊन जातात. गेल्या 2 दशकांपासून 1 लाखाहून अधिक ग्राहकांचे आयुष्य समृद्ध करणारी लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, सातत्य निरंतर. सबस्क्राइब करा तरुण भारत न्यूज चॅनलला आणि ताज्या घडामोडी सर्वात आधी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.